ठिकाणी राष्ट्रीय समाजवादी पार्टी सेक्युलर या पक्षाच्या वतीने लोकसभेच्या निवडणुकीकरिता 11 उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, कंत्राटी कामगार, विकासाचा मुद्दा आदी मुद्दे घेऊन राष्ट्रीय समाजवादी पार्टी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे। या ठिकाणी गेल्या 5 वर्षामध्ये मोदी सरकारने केवळ आश्वासने दिली, केवळ जाहिराती छापल्या, कोणत्याही प्रकारचा विकास किंवा योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेल्या नाहीत। या ठिकाणी मोदीजींनी जाहीर केलं होतं की भारतातील प्रत्येक नागरिकाच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये जमा होतील। निवडणुका लागल्या तर देखील गेल्या 5 वर्षामध्ये एकाही व्यक्तीच्या नावावर 15 लाख रुपये जमा झालेले नाही। ही शुद्ध भारतीय जनता पार्टीकडून देशातील जनतेची फसवणूक आहे असा माझा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे। यानंतर त्यांच्यासोबत असलेली शिवसेना देखील आणि BJP या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। उद्धवजी ठाकरे पंढरपूरच्या सभेमध्ये म्हणाले होते की पहिले मंदिर फिर सरकार अशी घोषणा केली होती आणि त्यांनी यूटर्न केला आणि भारतीय जनता पार्टीबरोबर पुन्हा युती केली। त्याच्यामुळे जनता या बोलबच्चन आणि जाहिरातबाजी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीला मतदान करणार नाहीत अशी आमच्या या ठिकाणी धारणा आहे। आणि इतर जे पक्ष आहेत काँग्रेस पक्षामध्ये राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते राज्याचे त्यांचा मुलगा भारतीय जनता पार्टीत गेलेला आहे। प्रस्थापित जे राजकारणी आहेत महाराष्ट्रातील त्यांच्या घरामध्ये काँग्रेस आणि दारात सेना BJP, दारात घरामध्ये सेना BJP तर दारात काँग्रेस राष्ट्रवादी आणि विशिष्ट कुटुंबाच्या पद्धतीने अवतीभोवतीच महाराष्ट्राचं राजकारण फिरत आहे। आमचं जनतेला आव्हान आहे या ठिकाणी का केवळ घराणेशाही विशिष्ट कुटुंब पद्धतीला आपण कंटाळलो आहोत आणि याला विरोध या ठिकाणी आमच्या पक्षाचा आहे। आणि एक नवीन पर्याय या ठिकाणी राष्ट्रीय समाजवादी पार्टीच्या माध्यमातून हा धर्मनिरपेक्षवादी पक्ष या ठिकाणी आहे। राज्यातील या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा पक्ष आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये लढत देऊ आणि आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील या ठिकाणी मला विश्वास आहे। किती उमेदवार उभे केलेले आहेत आपण? या ठिकाणी आम्ही आता पहिली यादी 11 उमेदवारांची जाहीर केली आहे, दुसरी यादी लवकर या ठिकाणी जाहीर करू असं मी या ठिकाणी सांगतो। समाजवादी पार्टीच्या वतीने जळगाव जिल्हा लोकसभा मतदारसंघातून मी निवडून येणार आहे। तरी जळगाव जिल्ह्याची परिस्थिती जी आहे, शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी जे अनेक पिढ्यानपिढ्या मजूर कष्ट करत आहात आणि आतापर्यंत त्याला मिळणारे जे बेनिफिट आहेत, फायदे आहेत, आतापर्यंत कुठल्याही सरकारने आतापर्यंत दिलेले नाहीत। फक्त इलेक्शन आल्या की त्यांना वादे करण्यात येतात पण कुठलंही त्यांना आतापर्यंत बेनिफिट दिलेलं नाही। या शेतमजुरांसाठी, कामगारांसाठी त्या ठिकाणी आम्ही निवडून आल्यानंतर त्यासाठी सर्व बेनिफिट त्यांना दिलं। ठाणा जिल्हा असते लोकसभा उमेदवार केले निर्मित हुआ तो मैं अभी ये बता रहा हूँ कि हम ज़्यादा बोलेंगे नहीं, लेकिन जो भी चीज़ है लोगों की जो असुविधा है, जो प्रॉब्लम है, जैसे दलित समाज, जैसे आदिवासी, जैसे वहाँ काफ़ी रिक्रूटमेंट में प्रॉब्लम है थाना जिला में, वो सब लोग को हम सोल्व करेंगे। मैं ज़्यादा कमिटमेंट नहीं करेगा लेकिन जो आप करके दिखाएंगे बिना बोल तो हमारे माध्यम से जनता को क्या आह्वान करेंगे? हम आपके माध्यम से ये करेंगे, हम किसी के कई जगह पर अप्रोच नहीं करेंगे लेकिन जो भी चीज़ काम करेंगे उसको हम जेन्युइनिटी लेके आके लीगल डिपार्टमेंट से सब चीज़ काम करके ले जाएंगे और लोगों की हम सेवा ही करने के लिए आए हैं।